नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या मुलांनी आपल्या सण परंपरा पुढे चालू ठेवावे यासाठी सुरू केलेल्या या सणांच्या मालिकेमध्ये आज आपण बोलूया कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी या सणांबद्दल. जेव्हा जेव्हा अनिती, अत्याचार, अधर्म सामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या बाहेर जातो, प्रमाणाबाहेर वाढतो, तेव्हा देव अवतार घेतो असं म्हटलं जातं. मथुरेची सर्व प्रजा राजा कंसाच्या अत्याचाराला खूप कंटाळली होती. कंसाची सख्खी बहीण देवकी आणि देवकीच्या पोटी जन्म घेणारं मूल हे तुझा वध करेल ही आकाशवाणी जेव्हा कंसाने ऐकली, तेव्हा मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला म्हणजेच देवकी आणि तिचा नवरा वसुदेव यांना मथुरेच्या कारागृहामध्ये बंदी केलं. इतकंच करून तो थांबला नाही, तर आपला शत्रू जन्मतःच नष्ट व्हावा यासाठी त्यांनी देवकीची मुलं मारायला सुरुवात केली आणि या निष्पाप मुलांना मारून बालहत्येचं पापही स्वतःच्या माथ्यावर घेतलं. याच देवकीच्या पोटी त्याच मथुरेतल्या कारागृहामध्ये रात्री बरोबर 12 वाजता भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये 8वा अवतार घेतला आणि देवकीच्या पोटी सुंदर तेजस्वी अशा कृष्णाचा जन्म झाला. आणि हाच दिवस संपूर्ण भारतामध्ये कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कृष्ण मंदिरांमध्ये सुंदर आरास केली जाते, कृष्ण मंदिर फुलांनी सजवली जातात, घरोघरीही तसंच मंदिरातही बरोबर 12 वाजता कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो. बाळकृष्णाची मूर्ती पाळणात ठेवून त्याचं पूजन केलं जातं. ती संपूर्ण रात्र कृष्ण भक्त कीर्तन, भजन, ग्रंथांचे पारायण आणि कृष्णांच्या मनमोहक कथा ऐकत जागरण करून साजरी करतात. त्याचप्रमाणे काही कृष्ण भक्त या दिवशी उपवासही करतात आणि तो उपवास कृष्ण जन्मानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. भगवान श्रीकृष्णांचा जन्म जरी देवकीच्या पोटी झाला तरी भगवान श्रीकृष्णांचं संगोपन मात्र यशोदा मातेने गोकुळात केलं. कृष्णाचं दुसरं नाव गोपाल, गो म्हणजे गाय आणि पाल म्हणजे त्यांचं पालन करणारा. भगवान श्रीकृष्ण आणि बाल गोपाल गायी घेऊन यमुनेच्या तीरावर जात असत आणि तिथे बसून स्वतः आणलेल्या शिदोरीतील अन्न एकत्र करून म्हणजेच त्याचा काला करून खात असत आणि ह्या पदार्थालाच गोपाल काला असं म्हटलं जात असे. अशी कथा आहे की या गोपाल काल्याची चव इतकी अप्रतिम असायची की त्याची चव घेण्यासाठी देवही आसुसलेले असायचे आणि म्हणूनच ही प्रथा अजूनही सांभाळली जाते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळ कृष्णाला गोपाल काल्याचा प्रसाद दाखवला जातो. गोकुळामध्ये दही, दूध, तुपाची मुबलकता असली तरी श्रीकृष्णाचे सवंगडी मात्र या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकत नसत, कारण गोकुळातील गवळणी तयार केलेलं लोणी, दही, दूध सर्व घेऊन मथुरेच्या बाजारात विकत असत. उरलेलं लोणी या गोपिका लहान मुलांच्या हातात सापडू नये म्हणून मडक्यात घालून ते मडकं उंचावर टांगून ठेवत असत. पण भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना या पदार्थांचा मन मुराद आस्वाद घेता यावा म्हणून गोपाळांच्या मदतीने एकमेकांवर चढून ही मडकी फोडत असत आणि आतील दही आणि लोणी या मित्रांना मन मुराद खाऊ घालत असत. आणि तेव्हापासूनच भगवान श्रीकृष्णांचं नाव माखन चोर असंही पडलं. बाळकृष्णांच्या या चोरीने गोपिका वैतागून जात असत आणि त्यांची तक्रार यशोदा मातेकडेही करत असत. पण बरेच दिवस जर कृष्णाने त्यांच्या घरात येऊन मडकं फोडून तूप लोणी खाल्लं नाही तर त्याच गोपिका का बरं आला नसेल कृष्ण या काळजीने यशोदा मातेकडे चौकशीही करत असत. खरं तर मडक्यातील लोण्याबरोबरच गोकुळातील प्रत्येक गोपिकेचे हृदयही या बाळकृष्णाने चोरी केलं होतं. श्रीकृष्णाच्या बासरीतून निघणाऱ्या मधुर स्वरांनी गोपिकाच काय पण चरणाऱ्या गायीही स्तब्ध होऊन जात असत, त्यांच्या मधुर स्वरांनी हरखून जात असत. लहानपणी भगवान कृष्ण खूप अवखळ, खूप मस्तीखोर होते. बाळकृष्णाची प्रत्येक लीला हेच सांगून जाते की देव जेव्हा जेव्हा मानवी अवतार घेतात तेव्हा स्वतःचं जीवन अगदी सामान्य माणसाप्रमाणे व्यतीत करतात, फक्त संकट समयी स्वतःतील दैवी शक्तीचा वापर करतात. भगवान कृष्णाच्या या बाललीलेची आठवण म्हणूनच दहीहंडीचा सण भारतात अगदी उत्साहाने कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अनेक ठिकाणी दही, लोणी, फळं यांनी भरलेली ही हंडी किंवा मडकं उंचावर बांधलं जातं.
गोविंदा आला रे आला असं म्हणत गोविंदा पथकातील ही तरुण मंडळी एकमेकांच्या पाठीवर खांद्यावर उभं राहून उंचच्या उंच थर उभे करतात, एक मानवी पिरॅमिड तयार करतात आणि एकमेकांच्या आधाराने उंचावर टांगलेलं हे मडकं फोडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. उंचावरची ही हंडी असं मानवी पिरॅमिड तयार करून फोडणं हे खरं तर खूप जिकिरीचं काम असतं. या मानवी थरातील एकही थर जर ढासळला कोसळला तर अख्खाच्या अख्खा पिरॅमिड म्हणजेच ही मुलं खाली पडतात आणि दहीहंडी फोडू शकत नाही. खरं तर दहीहंडीचा हा सण आणि दहीहंडी फोडण्यासाठी केलं जाणारं मानवी पिरॅमिड हे एक टीम वर्कचं छान उदाहरण आहे. एखाद्या ध्येयापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन अचूक काम केलं तर कोणतंही काम सहज साध्य होतं, हेच या दहीहंड्याच्या उत्सवातून सांगितलं जातं. एखाद्या माणसाला कामात मिळत असलेलं यश हे फक्त त्याचं एकट्याचं नसून त्याच्या मागे एक टीम उभी असते. जसं की एखाद्या मुलाला परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाले तर त्यासाठी त्या मुलाने केलेला अभ्यास जसा कारणीभूत असतो तसंच त्या मुलाला शिकवण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी घेतलेले श्रम, त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेली मेहनत, तसंच वेळप्रसंगी भाऊ बहीण आणि मित्रमैत्रिणी यांनी त्या मुलाला अभ्यासात किंवा इतर गोष्टीत केलेली मदतही यात सहभागी असते. चला तर मग दहीहंडीच्या या सणाच्या निमित्ताने आपण आपल्याला मिळालेल्या प्रत्येक यशाचा विचार करूया आणि या यशाच्या पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांचे न विसरता आभार मानूया. आणि त्याची सुरुवात मी आजपासून करते. मी यूट्यूबवर जे काही व्हिडिओज टाकते त्यामागेही आहे एक टीम. या व्हिडिओजमध्ये मी जरी दिसत असले तरी त्यामागे आहे माझ्या फॅमिलीचा मला सतत मिळणारा सपोर्ट आणि सर्वात महत्त्वाचा सहभाग आहे तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचा. मी टाकत असलेल्या व्हिडिओजना आणि या सणांच्या मालिकेला तुम्ही जो काही भरघोस प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असं सहकार्य तुम्ही मला यापुढेही करत राहा अशी तुम्हाला नम्र विनंती. आणि जाता जाता परत एकदा, अजूनही तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आणि दहीहंडीचा खरा अर्थ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जाता जाता तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.